कालचा ब्रेकफास्ट मिसळ पाव कडक हे नाही फ्रेश पाव फ्रेश कडक हे पडायले असं. तर पुन्हा एकदा मिसळ, पण कालची मिसळ बेस्ट होती. हां द्या ना गरम करून. पुन्हा एकदा मिसळ करत जाऊ कारण स्वस्त आणि जीवाला परवडणार. तर फायनली रायगडावर येऊन पोचलो. ऊन बघा आणि एकदम उन्हामध्येच 11:30 ते 12 वाजत आहेत आणि ह्या उन्हात किमान माझ्या पाठीवरती 30 ते 35 किलो वजा असेल आणि ते 30 ते 35 किलो वजा घेऊन मला किमान 2 तास ट्रेकिंग करायची आहे. ह्या ट्रेकिंगमध्ये माझ्यापाशी आहे 1 लिटर पाणी आणि बराच वेळ गाठायचा आहे. मला सोपं जात आहे कारण मी सायकल म्हणून, त्यापेक्षा कठीण ह्या पायऱ्या चढायच्यात. जेव्हा तुम्ही एवढं स्ट्रगल करून येता ना तेव्हा ह्या पायऱ्या चढण्यात मजा वाटते. स्ट्रगल इज रियल. फायनल महादरवाजा चालत बघा आपण. साधारण काही 55 मिनटं फायनली आलो किड्यावर आणि 70% क्रॉस. रायगडावर किती बांधून हे खर्च केले बघा. दिसायला तर एकदम नवीन दिसतंय, एकदम पॉश आहे, पण ही घाण बघा. तर रायगड संवर्धन समिती जे की शासनाची आहे, शासनानं बऱ्याच गोष्टी इथं खर्च केल्यात आणि तिथे साधी लेडीज टॉयलेट नाही आहे. तर अशी कंडिशन आहे बघा या रायगडची. रायगड किल्ल्यावरती महाराजांच्या समाधीच्या पाठीमागे जे रायगडचे रहिवासी लोक आहेत, जे प्रॉपर इथे राहतात, त्यांनी ही पिठलं आणि भाकरी बनवली होती. 80 रुपयाला पिठलं आणि भाकरी टेस्ट खूप मस्त होती आणि रायगडावरती 80 रुपयाला तुम्ही एक जर भाकरी एक्स्ट्रा घेत. जे छोटे छोटे घर दिसत आहेत ना ते इथला इथंच राहतात. इथला समाज आहे तो प्रॉपर रायगडवासी आहे. रायगडवासी म्हणजे रायगडवरच राहते, त्यांचं घर वगैरे आहे. आणि आत्ता 80 रुपयाला झुणका भाकरी वगैरे खाल्ली जी की खूप मस्त होती. एक भाकर जर तुम्ही एक्स्ट्रा घेतली तर तुमचं पोट भरून जाते अशी ही झुणका भाकरी खाल्ली आहे. आणि आत्ता निघालो आपण एक्सप्लोअर करायला, रिअल एक्सप्लोअर करायला, कारण रायगड एवढा मोठा आहे ना की तुम्ही तुम्हाला साधारणतः एक कमीत कमी म्हणलं तर किमान 1-6 तास तरी लागतील पूर्ण व्यवस्थित बघायला रायगड. असं नाही की तुम्ही रायगड एका दिवसात संपवताल, हे शक्यच नाही, कारण रायगडला खूप वेळ लागतो बघायला. रायगड जर बघायचं असेल तर तुमच्याकडे किमान 6 तास असणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला रायगड बघता येणार नाही. एवढं जेवण मस्त होऊन आता आपण निघालोत फिरायला. हा एक छोटासा तलाव आहे, जे पूर्ण पाणी येतं ना ते इथं साठवतं, म्हणजे साठवण्यासाठी त्यांनी केलं आहे, पण ॲक्च्युली पाणी काही साठवलं गेलं नाही आहे म्हणा, कारण खूप मोठं पाणी जोरात येतं आणि तो निघून जातं पाणी. थोडंसं एक्सप्लोअर करूया. तसं रायगडावर बघायला गेलं तर 6 ते 7 पॉईंट आहेत, त्यामध्ये महाराजांची समाधी, जगदीश्वर मंदिर, जगदीश्वर मंदिरानंतर राजांचं दरबार, त्यानंतर पुन्हा राजांचा दरबार जो झाला, हे रायरेश्वराचं मंदिर आहे बघा, पूर्ण जुन्या काळातलं. वरून जर आपण बघितलं ड्रोन व्ह्यू तर असं वाटतं की ती मस्जिद आहे, पण ॲक्च्युली जगदीश्वराचं मंदिर आहे. त्यानंतर महाराजांची समाधी इथे आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ रायगड किल्ल्यावरती एकत्र राहत होत्या,
त्यावेळी रायगडचं वातावरण आणि आजूबाजूचं वातावरण ह्यामध्ये खूप फरक होता, कारण रायगडचं वातावरण खूप थंडगार होतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी माता जिजाऊ यांच्यासाठी पाचाड गावामध्ये एक वाडा बांधला. आणि जेव्हा जेव्हा महाराज दर्शनाला येतील जगदीश्वराच्या, तेव्हा तेव्हा महाराज जेव्हा घंटी वाजवतील, तर तेव्हा तेव्हा माता जिजाबाई यांना समजेल की शिवराय दर्शनासाठी आलेत. तर यामध्ये असं व्हायचं की शिवाजी महाराजांचं दर्शन जगदीश्वराचंही व्हायचं आणि माता जिजाबाईचं देखील व्हायचं. तर अशा प्रकारे ह्याची रचना आहे बघा ह्या मंदिराची. राजासारखी माणसं होते आणि माणसांसारखा राजा होता म्हणून एवढे हिंदवी समाज. शिवरायाने हिरोजीना मिट्टी मारली, हिरोजीना विचारलं, हिरोजी बांधकामाच्या 80% गॅरंटी पत्रक काय द्यायची? आत्ताचे इंजिनियर देऊ शकत नाही, परंतु 400 वर्षापूर्वी आर्किटेक्चरने बांधकामाचे गॅरंटी पत्रक दिली. महाराज महादराच्या विकृत गडावरती येईल ते फक्त हवा आणि महादरवाजाच्या विकृत गडावरती जाईल. जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे तपत आहे तोपर्यंत या पृथ्वी तळावरती माझं बांधकाम अजून आपण पाहतो. साडेतीनशे 400 जे काही बांधकाम आक्रमण पाहत आहे, आक्रमण झालं सुरे तसल्यापेक्षा आपलं बांधकाम ज्याने ताजमहाल बांधला गेला त्याचं तात्काळ चलन केले गेले आणि ज्याने गड बांधला त्याचा हात तुमच्या पूर्वी महाराजांची समाधी. आणि असा हा गर्दी संडे असल्यामुळं नाही तर बऱ्यापैकी एवढी अशी विशेष काही गर्दी राहत नाही, पण संडे आणि त्यात ही गर्दी. चला लोकांना टुरिझम घटत आहे. रायगडाहून दिसणार सह्याद्री किती खतरनाक दिसते. ते झेंडावंदन होतो आणि तिथे गाव रायरेश्वराच्या मंदिराचा व्ह्यू थोडासा लांबून किती मस्त दिसते बघा. आणि असा हा सह्याद्री जी तुम्ही समोर बघताय का ती इथे राहणारी वस्ती आहे. आणि ह्या वस्तीमध्ये एवढं मस्त जेवण भेटतं ना, पिठलं भाकरी किंवा तुम्हाला पूर्ण फुल लंच थोडक्यात 80 रुपयामध्ये आहे. आणि कधी आलात तर गजानन म्हणून आहे त्यांच्याकडे तुम्ही घ्या, खूप बेस्ट आहे, कोऑपरेटिव पण आहेत. तर असा व्ह्यू बघा तुम्ही आणि थोडंसं मला पण बघा, कारण मला दाखवणारच नाही. तुफान गर्दी आहे.